न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विरोधकांसह विविध संघटनांनी निषेध आंदोलन केलं आहे। आज नाशिकच्या विल्होळी परिसरात विल्होळी ग्रामस्थांच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या फोटोला चपला मारून त्याचप्रमाणे घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। या आंदोलन प्रसंगी ज्ञानेश्वर चव्हाण, किसन थोरात, कैलास थोरात, संजूबाबा गायकवाड, सागर चव्हाण, गणेश कातोरे, काशना डांगे, संजू चव्हाण, भाऊसाहेब डांगे, तुषार डांगे, अमोल चव्हाण, संपत ढवाले, आकाश गडाख, रामभाऊ डांगे, चंद्रशेखर शिरसाट, तानाजी महाले, शेखर चव्हाण, निलेश थोरात, गोरख महाले, प्रवीण बोराडे, ज्ञानेश्वर हरी चव्हाण, समाधान थोरात, सुभाष थोरात, संजय थोरात, लक्ष्मण केरू भावनाथ, समीर भावनाथ, तसेच विल्होळी परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे काही वक्तव्य केले राज्यपालांनी आणि त्यांनी, एक राज्यपाल हा महाराष्ट्राचा एक प्रथम नागरिक असून सुद्धा आमच्या दैवताबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे एकदम राज्यपालाच्या पदानुसार एकदम गुणास्पद आहे। आणि हे जे वक्तव्य करताना त्यांना, आमचा लहान जरी मुलगा असला तरी महाराजांच्या अगोदर छत्रपती आणि नंतर महाराज म्हणण्याची प्रत्येक मराठ्यामध्ये असं काय आहे की ते न बोलता सुद्धा ते नाव निघून जातं। आणि असा एकेरी उच्चार आमच्या दैवतेचा केला असल्यामुळे खूप मोठं आमच्या भावनांशी खेळलं जात आहे आणि इथं कुठंतरी समाजाला वेगळ्या प्रकारे दिशा दिली जात आहे। तर याचा निषेध म्हणून आम्ही स्वराज्य संघटनेच्या वतीने व ग्रामस्थाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि असे वक्तव्य कधीही कोणीही करू नये आणि आमच्या भावनेशी खेळू नये, नाही तर अन्यथा खूप मोठे परिणाम होतील। आणि जे कोणी खासदार आमदार असतील त्यांनी सुद्धा हा विचार केला गेला पाहिजे की महाराजांचं नाव घेऊन तुम्ही या गोष्टी करता आणि असं कोणी वक्तव्य केल्यानंतर सुद्धा तुम्ही गप्प आहे तर इथं कुठंतरी तुमचं काहीतरी लागेबांधे आहे किंवा तुम्हाला सत्ता आणि सत्तेतून पैसा असं काहीतरी करायचं आहे आणि महाराजांबद्दल असं उद्गार काढणं हे एकदम चुकीचं आहे। आणि इथून पुढं सुद्धा कुणी असं वक्तव्य करू नये असं स्वराज्य संघटनेच्या वतीने जाहीर करतो। धन्यवाद। जय जय जाऊ जय शिवराज। न्यूज इंडिया 27 साठी दामोदर थोरात, नवीन नाशिक।